स्पीड न्यूज ताजा खबरों के लिए करें सब्सक्राइब। खबर आ रही है भिवंडी से। भिवंडी के बालाजी नगर में सिलेंडर का ब्लास्ट। जानकारी के अनुसार हम आपको बता दें कि इस ब्लास्ट इतना बड़ा था कि घर का पूरा सामान तहस नहस हो चुका है। हम आपको दिखा रहे हैं ये तस्वीरें जिस तरह से कि पूरे सामान का तहस नहस हो चुका है। हम आपको दिखा रहे हैं सिलेंडर जिस जहाँ से वो ब्लास्ट हुआ था वो सिलेंडर हम आपको दिखा रहे हैं ये सिलेंडर, और उसके बाद ये पूरे सामान का जो तहस नहस हो चुका है हम ये भी तस्वीर आपको दिखा रहे हैं। इस दुर्घटना से आसपास के लोग काफ़ी डरे हुए थे। ये सिलेंडर है जो ब्लास्ट हो चुका है और उसमें से अभी भी गैस रिसाव हो रहा है। हम आपको ये दिखा रहे हैं कि इस दुर्घटना से काफ़ी लोग डरे हुए थे, काफ़ी लोगों को सुरक्षित बाहर निकाला गया, घर के परिवार के लोग सुरक्षित बाहर निकले, बाद में इस गैस सिलेंडर को सुरक्षित बाहर निकाल कर खुले मैदान में छोड़ दिया गया। पुलिस ने फिलहाल मामला दर्ज कर लिया है और आगे की जांच में जुट गए हैं। बंद किया ना भाई, अभी आवाज जा रहे थे थोड़ा सा गैस। अभी हमारा बिल्डिंग में गैस सिलेंडर फटा है, ब्लास्ट हुआ है, आवाज ज्यादा आया है, पब्लिक पूरा डर गई थी, फिर सब लोग बाहर भाग गए। पुलिस आई है, जांच कर रही है। आज साई लीला अपार्टमेंट गंगाराम वाड़ी फर्स्ट फ्लोर रूम नंबर 4 मधे श्याम किशोर रामप्रीत राय H30 ये राहतात। या ठिकाणी आल्यानंतर आम्ही पाहिलं गॅसचा स्फोट झाला होता आणि त्याच्या खालच्या गॅसच्या खालच्या बाजूला थोडी चीर पडलेली आहे, सिलेंडर थोडा फाटलेला आहे। त्याच्यावरून काय अंदाज येत नाही आहे। त्याला विचारल्यानंतर त्याने असं सांगितलं की अर्ध्या तासापूर्वी त्याने सिलेंडर आणलेला आहे नवीन आणि तो लावला त्याने, त्याच्यानंतर तो ब्लास्ट झाला। घरामध्ये त्याची बायको, एक महिन्याचा मुलगा आणि तो राहत आहे। 3 मुलगे आहेत। सुदैवाने त्या ठिकाणी कुठली जीवितहानी झालेली नाही आहे, पण घरातला किचन ओटा, किचनच्या टाईल्स आणि घरातले काही चटई कपडे फोटोज आणि काही वस्तू पेटलेल्या आहेत, जळून ते त्याचं नुकसान झालं, कचरा झालेला, नुकसान झालं, पण जीवितहानी नाही आहे। त्याचप्रमाणे ही आग जी भडकली ती किचन ओट्यातून बाहेरच्या मजल्यावर गेली, पलीकडच्या सेकंड फ्लोरला जे लोक राहतात त्यांच्या घरातले जे कपडे सुकायला घातले ते पण पेटले। तिथं वरती जीवितहानी झालेली नाही, त्यांच्या कपड्याचं थोडंसं नुकसान झालं आहे, पण वरण आम्ही टोरंटला बोलवून त्या ठिकाणी लाईट कट केलेली आहे, फायर ब्रिगेडला बोलवलं आहे। गॅसचा जोपर्यंत पूर्णपणे घरातला गॅस संपत नाही, रूम थंड होत नाही, तोपर्यंत लोकांना ब्रिगेडला बोलावून लोकांना बाहेर घेतलेलं आहे। फायर ब्रिगेड आली की पाणी टाकून पुन्हा एकदा ते थंड रूम करते, पण सोसायटीतल्या लोकांना सगळ्यांना महिलांना सेफ्टी म्हणून सगळ्यांना बाहेर काढलेलं आहे। महिला पण अग्निशमन दलाची गाडी आल्यानंतर पूर्ण पाणी मारल्यानंतर खात्री झाल्यानंतरच त्यांना सुरक्षित वाटल्यानंतरच आतमध्ये बिल्डिंगमध्ये प्रवेश दिला जाईल। बिल्डिंगला काही धोका दिसत नाही तुर्तास तरी। ओके।